हे आहेत हर्षवर्धन पंडित। हे मूळचे हिंगोली जिल्ह्यातील आडगाव येथील रहिवासी। यांचं शिक्षण MBA झालंय, मात्र त्यांना नोकरीमध्ये सुरुवातीपासूनच रुची नव्हती। परंतु शिक्षण झालं आणि अचानक व्यवसायात जायचं कसं, त्यामुळे त्यांनी एका नामांकित कंपनीमध्ये उच्च पगाराची नोकरी स्वीकारली। मात्र तिथेही त्यांचं मन लागत नव्हतं। त्यांनी त्यामुळेच लगेच मशरूम शेतीची YouTube आणि सोशल मीडियावर माहिती घेतली। ही शेती खरोखरच कितपत उपयोगी आहे याची शहानिशा करून त्यांनी मशरूम शेती हाच व्यवसाय करण्याचा पक्का निर्णय घेतला। हर्षवर्धन पंडित यांची गावाला लागूनच 3 एकर शेती आहे। पहिल्याच वर्षी त्यांना मशरूमचं उत्पादन कमी झालं, मात्र हळूहळू उत्पादन आणि मागणीही वाढत गेली। विशेष म्हणजे हर्षवर्धन पंडित हे स्वतः मार्केटिंग करत स्वतः विक्री देखील करतात। मशरूम शेतीपासून त्यांना मिळणारा नफा, तसेच त्यांनी घेतलेली मेहनत याविषयी मशरूम उत्पादक हर्षवर्धन पंडित काय सांगतायत पाहूया। मशरूमचा मी पूर्ण अभ्यास केला, त्याच्यातून असं कळालं की यार हे मशरूम म्हणजे जणू काय, आज जर बघितलं तर पृथ्वीवर मशरूमसारखं प्रोडक्ट नाही आहे। खाण्याच्या संदर्भात जर म्हटलं तर काजू बदामलाही म्हणजे कुठलेही प्रोडक्ट, काजू बदाम काय कुठल्याही प्रोडक्टला मागं पाडणारा हा मशरूम आहे। सर, मी हा एक भविष्याच्या दृष्टीनं हा व्यवसाय केल्यामुळे याला मला जवळपास 3 ते 3.5 लाख रुपयापर्यंत माझी स्टार्टिंगची इन्व्हेस्टमेंट आहे। पण हा व्यवसाय अगदी 20,000 रुपयापासून पण सुरू करता येतो। आज उत्पन्नांचं जर बघितलं तर व्यवसाय असतो अपडाऊन चालू असते। जसे की स्टार्टिंगला माझा बिझनेस 1,00,000 रुपयापर्यंत गेला होता, परंतु मधल्या काळात 2 वर्ष माझा बिझनेस कोरोनामुळं बंद होता। त्याच्यामुळं पूर्ण जे माझं स्ट्रक्चर होतं, जे कस्टमर होते, ते पूर्ण डिस्टर्ब झाले। आणि आता पूर्ण 2 वर्ष बंद होता तरीही मी पुन्हा आता नव्या जोमानं काम सुरू केली आहे। हे बॅग बघा तुम्ही, खूप मोठं प्रोडक्शन टाकलेलं आहे आणि आता पुन्हा रिस्टार्ट करून मी पुन्हा एका व्यवस्थित पातळीवर आलो आहे आणि एक छान उत्पन्न आता याच्यातून मिळणं चालू। साधारणतः एक सध्याच्या घडीला 50,000 ते 60,000-70,000 रुपयेपर्यंत हा व्यवसाय जातो आहे। आणि भविष्यात आमचं आता ट्रेनिंग सेशन भी आम्ही चालू केले आहेत, त्याच्यामुळं आता हा व्यवसाय आणखीन जबरदस्त पद्धतीने वाढत आहे। तरुणांना माझं असं एवढंच म्हणणं आहे की आता नोकऱ्यांची संख्या खूप कमी आहे, त्यामुळे त्यांनी कुठल्या ना कुठल्या व्यवसायात उतरायला हवं। व्यवसाय येत नाही असं काही नाही, कुणीही व्यवसाय ट्रेनिंग घेऊन हे करू शकतं।